नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। आवाज कमी करा रे। नमस्कार, मी शाहिद खेराटकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहता की खेड येथील भरणा नाक्यामध्ये भीम सैनिकांचा किती मोठा येलगार पाहायला मिळतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना 26 मार्च रोजी झाली होती, मात्र आतापर्यंत त्यांच्या आरोपीला पकडण्यामध्ये पोलीस प्रशासन असेल तर अपयशी ठरलेलं आहे आणि म्हणूनच हा आपल्याला आक्रोश पाहायला मिळतोय आणि हे आक्रोश ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाहायला मिळतोय ते आहेत जगदीश गायकवाड कोकणचे अध्यक्ष आणि यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा आंदोलन आपल्या भरण्यामध्ये रास्ता रोको पाहायला मिळालाय आणि लाभलेला प्रतिसाद आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आपण जगदीश गायकवाड यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना पुन्हा एकदा विचारूया की आंदोलनापाठीमागची तुमची भूमिका काय आणि भविष्यातली तुमची वाटचाल काय असेल। खरं तर पोलिसांनी या आरोपींना तात्काळ पकडलं पाहिजे। आम्हाला आता संशय निर्माण झाला की काही विशेष संघटना पोलीस यंत्रणेवर दबाव आणत आहेत। पोलिसांनी सपशेल त्या आरोपींना अटक करावी, अन्यथा हे आंदोलन आणि हा लढा म्हणून आता उभारला जाईल। एक दिवसाच्या आंदोलनाने आम्ही थांबणार नाहीत अशी या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आमचं आंदोलन पुन्हा 10 तारखेला या पोलिसांच्या कार्यालयावर होणार आहे। त्याच्यानंतर आंदोलन सुरूच राहतील। आरोपी पकडलं तर पोलीस प्रशासनाचं आम्ही कौतुक करू, अन्यथा पोलिसांचं आणि आमचे वैर ही सुरू होईल। तुम्हाला काय वाटतं, गेली 6 महिने झाले, 6 महिन्यामध्ये पोलिसांनी डोळेझाक केलेला आहे, काय वाटतं, जाणीवपूर्वक केलं असेल का? हे तू जाणीवपूर्वक केलेलं आहे। आता आज एक पण सीईडीचा अधिकारी नाही, म्हणजे काय त्यांना दबाव आले असेल तुला सस्पेंड करेन किंवा बदली करून टाकेल। मी सांगितलं मी काय करणार हे उपन सांगितलेलं आहे। एकदा सांगाल का आमच्या कॅमेऱ्यासमोर? सांगतो ना, आम्हाला आरोपी भेटला तर 302 कॅमेऱ्यासमोर आम्हीच बोलू शकतो, असं कोण बोलू शकत नाही। आणि तो पण मी जबाबदार आहे, मी नगरसेवक आहे, कोकण प्रदेशचा अध्यक्ष आहे। बाबासाहेबांची विटंबना आम्ही सहन करणार नाही, शिवरायांची विटंबना आम्ही सहन करणार नाही, महात्मा फुलेची विटंबना आम्ही सहन करणार नाही आणि 90 दिवस आतमध्ये राहायला आम्ही घाबरत नाही। हे होते जगदीश गायकवाड, त्यांनी ओपन चॅलेंज केलेलं आहे की जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वरती कोण आघात करत असेल तर आंबेडकरी जनता त्याला सहन करणार, अशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। आणि सरकार आणि आपण मगाशी एक वक्तव्य या ठिकाणी पाहायला मिळालं की सरकार जे काँग्रेसचं सरकार खाली गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडतात, अशा प्रकारचा एक संदेश दिला गेला नेमकं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? काँग्रेसवाले ही जातीवादी आहेतच आणि आताचे तर डबल आहे, त्याच्यात काय वाद आहे? आणि मी तुम्हाला पत्रकाराला सांगायचीही गरज नाही, पण ते काय झाले, परिस्थिती अशी आहे, त्या विषय खूप गंभीर आहे। बाबासाहेबांच्या भूमीत बाबासाहेबांची विटंबना बाबासाहेबांच्या गावात केली जाते, म्हणून त्या आरोपींना मर्डर करण्याला 5 लाखापर्यंत। सर, सत्तेत केंद्रीय न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत, तरी या आंबेडकरांच्या पुतळ्याची झालेली विटंबना, त्याला न्याय मिळण्यासाठी 7 महिने गेले, अजून सुद्धा न्याय मिळत नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? रामदास आठवले पूर्वी काँग्रेसच्या सत्तेत होते, आता या सरकारच्या सत्तेत आहेत। काँग्रेसच्या सरकारात असताना 68,000 लोकांवरती अन्य अत्याचार झालेला आहे, या सरकारने 7,500 लोकांवरती अन्य अत्याचार केलेला आहे। सरकार कुणाचाही असेल, तो आमच्या विचाराचा नसेल, तो सरकारच आमचा नाही, असं मी सांगतो। तर हे आरोपी मिळाले नाही तर हा रिपाई जो पक्ष आहे हा सत्तेत राहील का? हे आरोपी आणि सत्तेचा काही प्रश्न येत नाही, या आरोपीचं 302 करण्याचा पवित्र आम्ही घेतलेला आहे, त्यामुळे सत्ता आणि आरोपी खूप वेळ आहे। तर तुम्ही जे बक्षीस जाहीर केलं आहे, जे खून करेल ते बक्षीस त्या पोलिसांच्या सहकार्याने असेल का? पोलीसच देणार आहेत। धन्यवाद। तर हे होते जगदीश गायकवाड, यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आणि भविष्यामध्ये आपण पाहूया की हा आंदोलन कुठल्या दिशेने जाते। मी शाहिद खेराटकर, राजेश जाधव सर, रत्नागिरीवन, धन्यवाद। पोलीस यंत्रणेकडून आज देखील आरोपी या ठिकाणी शोधण्यात आलेले नाहीत किंवा अटक करण्यात आलेली नाही आणि याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात। आपले सर्व ही मानुजयांचे मी खेड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आपण सर्वांनी जो बाबासाहेबांच्या प्रति विश्वास दाखवून आपण मोर्चामध्ये उपस्थित झाला, आमची एवढी मागणी आहे या प्रशासनाला की बाबासाहेबांची विटंबना करणारे जे मनुवादी आहे त्या मनुवादाने या पोलीस प्रशासनाने वेळच्या वेळी अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशा प्रकारची मी या ठिकाणी खेडच्या वतीने, खेड तालुक्याच्या वतीने मागणी करतो। जय भीम। धन्यवाद। या ठिकाणी शफीबाई मेमन अल्पसंख्यांचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही यानंतर सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय दादासाहेब मर्चेंडे यांनी देखील 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं। आहे
महाकरणी भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब या मंचकावर उपस्थित असणारे आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस मातेकर साहेब, मुंबईचे अध्यक्ष गौतमजी सोनावणे, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई इथून उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे बहादूर भीमसैनिक बंधू आणि भगिनी, 25 मार्च रोजी हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला त्या नारायण भरव्याला अटक करावी अशा प्रकारची मागणी सतत या रत्नागिरी जिल्ह्याने खेड तालुक्याने केली. पण प्रशासकाने जे प्रशासकीय अधिकारी आहे ते चौकशी अधिकारी आहेत, या चौकशी अधिकाऱ्यांनाही गेले 7 महिन्यामध्ये काही याबाबत कोणतंही कामकाज केलेलं नाही, चौकशी केलेली नाही. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे की या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या नराधमाला वाचवण्याची सुपारी घेतलेली आहे की काय, असा प्रश्न आंबेडकर जनतेच्या मनामध्ये दंग करून बसलेला आहे. आणि हे खेडमध्ये जास्त घडतंय याचा उद्रेक सर्वांना आलेला आहे. याचं कारण असं आहे, ज्यावेळेला प्रवीण सप्पांचा फोन झाला तो आमचे कार्यकर्ते या पालक ते सांगत होते, पण प्रशासकीय अधिकारी ते ऐकायला तयार नव्हते, मानायला तयार नव्हते. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या आईने 4 महिन्यांनी ते प्रवीणचं प्रेत उकळून काढलं आणि प्रशासनाला दाखवलं की आम्ही जे सांगतोय ते ऐकायला तुमचे कान भैरे झालेले आहेत, पण तुमचे कान सुद्धा उघडायची ताकद ज्या रिपब्लिकन पक्षामध्ये आहे आणि ते आपण करून दाखवलेले आहे. या खेळामध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत की ज्या प्रकाराकडे ही पोलीस यंत्रणा, ही चौकशी यंत्रणा जाणीवपूर्वक कानडोळे चाकून आणि ज्याने कृत्य केलेलं आहे अशा या नालायक लोकांना पाठीशी घालून त्याला वाचवण्याची सुपारी घेतलेली काय, असा तो प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याची आग या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दग्ध करून बसलेली आहे. आज खेळचा नाका भरणा नाका या ठिकाणी आपण बंद केलेला आहे. उद्या जर वेळ आले तर मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणा, अरे सगळे नाके आपल्याला बंद करावे लागेल. आणि नाकाबंदी काय असते, बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही ज्या वेळेला मैदानात उतरतील तेव्हा ते सत्यामध्ये करून दाखवतील. आणि बाबासाहेब आंबेडकरांची ज्यांनी विटंबना केलेली आहे त्या भडव्यांना जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही, ताब्यात घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कदा मी थांबणार नाही. सरळ सरळ प्रश्न आहे, आरोपी कोण हे पोलीस यंत्रणेला माहिती आहे, आरोपी कोण हे प्रशासकीय यंत्रणेला माहिती आहे. ज्या दिवशी इथं दुपारी सभा झाली ते सभा घेणारे कोण होते, आणि जर तुम्ही दुपारी सभा घेताय आणि रात्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करताय, मग हे आरोपी कोण आहेत, ते सूर्यप्रकाश येत पण सत्य आहे. दोन दिवसांनी चिपळमध्ये सभा होते त्या दिवशी रात्री जयवीर सभा उकडला जातो, हे आरोपी कोण आहेत, हे सूर्यप्रकाश येत पण सत्य. आणि उजळ माताने त्या समाजामध्ये सर्वत्र फिरताय. मध्यंतरी भीमा कोरेगाव घडलं, भीमा कोरेगावच्या चौकशीसाठी पोलीस यंत्रणेने एक समिती नेमली आणि त्या समितीमध्ये तो एकबोटे आणि तो भडवा भिडे या दोघांना आरोपी आहे हे पोलीस यंत्रणेने चौकशी समितीकडे पुढे मांडलेलं आहे. चौकशी समितीने शासनाला अहवाल केलेला आहे, पण शासन फक्त एक बोटेला त्याने अटक केलेला आहे, त्या मनोहर भिडेला अटक केलेला आहे. त्याला कारण सांगतो, हा एक बोटे हा मराठा समाजाचा आहे म्हणून त्याला ताबडतोब अटक केला, पण हा भिडे हा ब्राह्मण समाजाचा आहे आणि म्हणून हे शासन त्याला अजिबात हात लावायला तयार नाही. आणि या भिड्याच्या आवलात या खेड आणि चिपळूणमध्ये हे प्रकार घडून आणत आहे आणि म्हणून त्याचा बंदोबस्त करायचे जर पोलीस यंत्रणेच्या ताकद नसेल तर पोलीस यंत्रणेने स्पष्टपणे सांगावा की आम्ही त्याला अटक करू शकत नाही, अटक आणि ताकद आमच्यामध्ये नाही, आमच्यामध्ये शक्ती नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवलात त्या काम करायला तयार आहे. आम्ही करू शकत नाही, तुम्ही जर अटक करायला असमर्थ असाल तर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा आणि हा पेटून उठलेला आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा माणूस पेटून उठतो त्याच्या मनामध्ये आग जेव्हा धगधग करते त्याचा भडका केव्हा आणि कुठे उडेल हे सांगू शकत नाही. ही फक्त खेडच्या भांडणा नाक्यावरची सुरुवात आहे. बंद करावे लागते ही सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेची राहील. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगायला इशारा देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबनेच्या बदल्या घेण्यासाठी आपण सारे जण आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथे थांबतो मी. आंब्याची आंब्याची कोकणातला हा
आणि त्याच्यानंतर 26 मार्चला बाबासाहेबांचा जन्मगावी बाबासाहेबांच्या कोकणात या पुरोगामी महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. इतका प्रचंड धाडस हे कोणाच्या जीवावर करू शकतात आपल्याला इथे दाखवून द्यायचंय. ही खीर कोकणात पसरणार नाही याला इथेच ठेचून काढण्यासाठी हा भीमसैनिकांचा यलगार इथे झालेला आहे. आपल्याला शिस्त ठेवायची आहे. बाबासाहेबांचा कायदा आपल्या बापाचा कायदा आपल्याला सांगतात आपण शिस्तीत राहायचं. पण कायदा कोणी हातात घेतलाय पोलीस प्रशासनाला विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांना अटक करताय आमच्या कार्यकर्त्यांना इथे जमावबंदी लागू करताय आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करताय. असं जर होत असेल पोलिसांनी या गोष्टी शांतपणे घ्याव्यात पोलिसांनी या गोष्टी शांतपणे घ्याव्यात. आपल्या कार्यकर्त्यांनी संयम राखावा आपल्या कार्यकर्त्यांनी देखील संयम राखावा. एवढी तत्परता जर त्याच वेळी दाखवली असती त्याच वेळेला गाडी तत्परता दाखवली असती तर आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावं. सगळ्यांनी एका सुरात घोषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा आपला आवाज तिथे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री जिथे बसलेले आहेत तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या जातीयवाद्यांनो अरे तुम्हाला काय वाटलं सारं काही अलबेल होईल पण या भीम सैनिकांच्या हातून अरे एकदा तरी तुमची धुलाई होईल. जीव जाणाऱ्यांचा जाईल घेणाऱ्यांचा खेळ होईल. जीव जाणाऱ्यांचा जाईल घेणाऱ्यांचा खेळ होईल. पण इथून पळता भुई थोडी अरे अशी तुमच्यावर वे येईल अशी तुमच्यावर वे येईल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज या ठिकाणी जे रस्ता रोको आंदोलन आपण उभारलेलं आहे या रस्ता रोको आंदोलनामध्ये आपल्या कोकण प्रदेशचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आपलं आंदोलन आज या ठिकाणी सुरू आहे. आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अविनाशजी मातेकर सर राष्ट्रीय सरचिटणीस माननीय अविनाशजी मातेकर सर त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष माननीय गौतम भाऊ सोनवणे आणि या विचार मंचावरती उपस्थित असलेले या जिल्ह्याचे कोकणाचे आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच नेतेगण उपस्थित बंधू आणि भगिनीनो 26 मार्चच्या खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये हा एक काळा दिवस उगवलेला आहे. कारण कधी नव्हे ते ह्या कोकणच्या इतिहासामध्ये आणि या रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हा रत्नागिरी जिल्हा. मी नेहमी सांगतो की रत्नागिरी जिल्हा ही रत्नांची खाण आहे. अरे अनेक रत्न या रत्नागिरी जिल्ह्याने देशात दिलेले आहेत त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रत्न आहे. आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची 26 मार्चला विटंबना झाली. बंधूंनो ही घटना समजल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारा जो आंबेडकरी अनुये खेड्यापाड्यात दऱ्याखोऱ्यात राहणारा आमचा भीम सैनिक आमच्या माता भगिनी या ठिकाणी धावून आल्या आणि एक प्रचंड अशा पद्धतीचा जनसमुदाय उभा राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आर्यदैवत छत्रपती शिवराय यांच्या क्रांतिकारी विचारांना जय भीम करतो. या ठिकाणी झोपी गेलेली प्रशासकीय यंत्रणा
खरं ते या यंत्रणेतून ह्याच्यातून धडा घेतला पाहिजे. 26 मार्च 2018 रोजी या देशाचा निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार यांनी तुम्हाला आम्हाला दिले दुपल्यांना सर्व या देशातील जनतेला न्याय हक्काचा लढा देण्यासाठी हक्काचे अधिकार दिले त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणारा मनुवादी विचारी या विचाराला ताब्यात घेण्यासाठी अनेक दिवस अनेक प्रयत्नातून आंबेडकर जनता या खेड तालुक्यामध्ये येऊन आपल्या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे. प्रशासकीय यंत्रणेला जागी आली आणि याच्या पुढे जर जाग नाही आली तर या ठिकाणी तो एल्गार केला गेला. हा एल्गार खऱ्या अर्थाने तुम्हाला सुरुवातीलापासून दाखवणार एक वाटचालीचा भाग आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घ्या आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंटपणा करणारा जो काही हरामदार तुमच्यामध्ये आपल्याकडे फिरतोय याला ताब्यात लवकर लवकर घ्या. अशा प्रकारची तमाम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आणि रायगड जिल्ह्याच्या वतीने तमाम भीम सैनिकच्या वतीने आणि सन्माननीय या ठिकाणी व्यासपीठ आहे व्यासपीठाच्या वतीने आमचे कोकणचे नेते सन्माननीय जतीनभाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला या ठिकाणी रस्तारोको वंदनाच्या रूपाने तुम्हाला शक्तीची ताकीद करत आहोत. म्हणेला होऊन 7 महिने उलटत आले तरीही भारताचं प्रशासन आणि कोकणाचं प्रशासन आणि विशेषतः खेडचं प्रशासन कुठलीही हालचाल करत नाही आहे. ही हालचाल का आहे? कारण तर कोकणाच्या भूमीमध्ये पहिल्यांदाच असा जातीय डावपेच खेळण्याचा प्रयत्न झाला. याच्या अगोदर उभ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि हे दर 10 वर्षाला होते. हे कधी होते? दर 10 वर्षाला होते. रमाई घाटकोपरच कांड घडते, त्यानंतर परत 10 वर्षाने खेरलांची घडते आणि खेरलांची घडल्याच्या नंतर परत 10 वर्षाने भीमा कोरेगाव घडते. याच्या पाठीमागचं कारण आहे इथला सुशिक्षित समाज आणि तरुण या तरुणावर खोटे गोणे टाकून आणि सर्व खोटं काही करून त्याला प्रशासकीय सेवेपासून वंचित ठेवणे, प्रशासकीय सेवेपासून त्याला वंचित ठेवणे. पण कोकणामध्ये कधी हा प्रकार घडलाच नाही, कारण तो कोकणातला माणूस सुशिक्षित आहे आणि प्रशासकीय सेवेमध्ये तो रुजू आहे. मग इथे कशी बीज रोवायची हा पहिला यांचा प्रयोग आहे आणि हा प्रयोग अनुन पाडण्याचं काम बाबासाहेबांच्या मुलांचं आणि मुलींचं आहे. म्हणून आज रिपाईच्या वतीने पुढाकार घेऊन आंबेडकरांच्या मुलांनी आणि मुलींनी दाखवून दिलं की हा तुमचा प्रयोग कोकणात चालणार नाही, कारण तो कोकणातला माणूस जागृत आहे. आणि बाबासाहेबांची विटंबना केली म्हणजे या देशाच्या शिल्पकाराची विटंबना केली आणि या देशाचा शिल्पकार आमचाच नाही तर तुमचाही उद्धार करता आहे आणि तुमच्या उद्धारकर्त्यांचा तुम्हीच जर अपमान करत असाल. आम्ही शासनाला मानतो, आम्ही संविधानाला मानतो, म्हणून आम्ही शांतप्रिय अतिशय शांतप्रिय आम्ही आंदोलन करतो. आंदोलनाला कुठलेही गालबोट आम्ही लागू देत नाही, कारण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. मग त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मात्र नरामंदांना आणि त्या लोकांना जर प्रशासन शोधण्याचा समर्थ आहे असं कधीच होऊ शकत नाही की पोलिसांना त्याचे धागे दोरे लागले नाही. काही कानावर आले की पोलीस म्हणतात की आम्हाला धागे दोरे लागले. मग धागे दोरे लागले तर त्याचं गुड कुठं आहे ते तुम्हाला शोधायला 7 महिने लागतात का? धागा हातात मिळाला तर निश्चित रूपाने तुम्ही त्यांना शोधायला पाहिजे. पण तुमचा जर एखादा गॉडफादर असेल आणि तो जर तुम्हाला म्हणत असेल की यांना आताच पकडायचं नाही तर ही मात्र बाबासाहेबांच्या विचार असे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाशी केलेली तुमची बैमानी आहे. या जिल्ह्याचे नवनिर्वाचित, या कोकणाचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि कोकणातील सर्व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या संख्येनं रास्ता रोको आंदोलन होत आहे. मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की एवढ्या प्रचंड संख्येनं आपण जमलेले आहात तरी देखील अतिशय संयमाने आपण या ठिकाणी आपला राग व्यक्त करीत आहात. जे कार्यकर्ते इतका वेळ माईक सांभाळत होते त्यांना देखील मी धन्यवाद देतो की रास्ता रोको केल्यानंतर त्यातल्या आंदोलनसाठी जाण्याची व्यवस्था आणि शाळकरी मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या गाड्यांना सोडण्याची व्यवस्था या कार्यकर्त्यांनी केली. एक सहानुभूती आपल्याला सर्व समाजाच्या प्रती आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते या मनस्थितीपर्यंत पोहोचले याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
जो मुद्दा आपला आहे तो या रत्नागिरीमध्ये या खेड तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. एक कार्यकर्ता आपल्या भाषणामध्ये म्हणाल्याप्रमाणे कोकणाला ही कीड कधी लागली नव्हती. कोकणामधले जे लोक आहेत ते पुण्यात आणि मुंबईत आणि कोकणात देखील एकमेकाशी जिव्हाळ्याने वागताना आम्ही स्वतः बघत आलेलो आहोत. गेले कैक वर्ष अन्याय अत्याचाराचा संघर्ष आम्ही करतो पण त्यासाठी कोकणात उतरायची आम्हाला कधी गरज पडली नव्हती. आणि त्या पातळीवर कोकणामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना होते. त्याच्यानंतर लगोलग बाबासाहेबांच्या भीमस्तंभाची विटंबना होते. या घटना निश्चितच काळजी करण्याजोग्या आहेत. आपले नेते केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले ताबडतोब 16 एप्रिलला इथे आले. घटनेचा त्यांनी जायजा घेतला. त्याप्रमाणे या जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या लोकांशी चर्चा केली आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की स्थानिक पोलिसांच्या मार्फत याचा शोध लागणं कठीण आहे त्यावेळेला त्यांनी सीआयडीच्या चौकशीची मागणी केली. रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता कसा की सर्वांना जी वागणूक देणारा कार्यकर्ता आहे याचं दर्शन आंबेडकर जनतेने घडवलं. म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माझ्या तमाम आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी धन्यवाद देतो, तुमचे आभार व्यक्त करतो आणि आदरणीय जगदीशभाईंकडे विनंती करतो की आपण या ठिकाणी माझं करावं. त्या पलीकडे माझ्या ज्या भगिनी उभ्या आहेत आवाज येतो का? नीली टोपी घातलेली जी माझी माझी जीजी बहीण तिथं उभी आहे कृपया त्यांनी इकडे समोर यायचं आहे. कृपया सगळ्यांनी समोर या. 7 महिने ती तुमची यंत्रणा काम करत आहे. पोलिसांकडून तपास सीआयडी कडे द्यावं लागलं ही सुद्धा खेद देण्यात बाब आहे. मी SP साहेबांना आणि प्रांत साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जर या स्टेजवर येऊन या भीम अनुयायांना तुमचा तपास कितपत आहे जर सांगितलं तर हा आंदोलन एका मिनिटात संपला जाईल. जगदीशभाई तुम्ही आगे बढा, जगदीशभाई तुम्ही आगे बढा. या ठिकाणी या तालुक्यामध्ये असणारे DYSP आदरणीय नांदगावकर साहेब, नांदेडकर साहेब, खर तर पोलीस कसा असावा हे नांदेडकर साहेबांकडून शिकून घेण्यासारखं आहे. आणि नांदेडकर साहेबांनी आम्हाला शब्द दिला पहिल्याच दिवशी. सगळेच पोलीस आमचे शत्रू नाही आहेत, पोलीस आमचे मित्र देखील आहेत. एक मिनिट जरा सगळ्यांनी शांत राहा. नांदेडकर साहेब पोलीस ॲडिशनल SP DYSP नांदेडकर साहेब या ठिकाणी बोलतात. सगळ्यांनी शांत आहे का? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महामानव छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीला मी पहिले माझे विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या आंबेडकरी बंधू भगिनींना मी इथं पोलीस प्रशासनातर्फे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की साक्षात रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री हे इथं आले आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार
हा तपास महान आपला महाराष्ट्रातली सगळ्याची चांगली यंत्रणा आहे सी आय डी, त्यांच्याकडे आपण हा तपास दिलेला आहे. मी या ठिकाणी नवीन आलेलो आहे आणि माझं आपल्या सगळ्या इथल्या स्थानिक नेत्यांशी बोलणं झालेलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या पूर्ण अगदी आहे त्या माझ्या सगळ्यांना स्मरून सांगू इच्छितो की ह्या तपासामध्ये पोलीस प्रशासन पूर्ण दक्ष आहे, तपास करत आहे आणि अगदी आमच्या आणि या गुन्ह्याचा शेवट आम्ही चांगला करू आणि कोण्या हद्दीत आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्या आरामघराला आम्ही अटक केल्याशिवाय सोडणार नाही. हा शब्द मी पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला सगळ्यांना देतो. आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं, ॲम्ब्युलन्स शाळेच्या विद्यार्थी आणि आजारी माणसांना आपण योग्य ते हे दिलं, त्याबद्दल आपण आपल्या सगळ्यांचे मी आणि आपल्या गायकवाड साहेबांचे या ठिकाणी हजर असलेले आपले तालुक्याचे अध्यक्ष या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपण अतिशय शांततेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करून ते आंदोलन अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करून दाखवलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण आता शांततेने आपल्याला मित्र हो, या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जाली विटंबना केली तो मला वाटतं आंबा खाणाराची औलाद असेल. आणि या आंबा खाणाराच्या औलादीला इथं सांगू इच्छितो की सगळ्यात चांगला आंबा याच रत्नागिरीमध्ये पिकतो हे लक्षात ठेवा. आणि इथं असणारे सगळे आमचे आंब्याचे शेतकरी आहेत ते इथं या कोकणात आहेत. रत्नागिरी नक्कीच तिच्या आईला विचारतील, त्याच्या आईला विचारतील बाय कोणकोण होता सांग, कारण बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना. माझ्या भगिनींना विनंती करेन, पोलीस प्रशासन पकडेल ना पकडेल पण या हरामखोराला माझा भीम सैनिक पकडल्याशिवाय राहणार. विटंबना करणारा माणूस पाकिस्तान वरून आयात केलेला नाही, विटंबना करणारा माणूस तुमच्याच घरातून आयात केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की पोलीस 25,000 रुपये बक्षीस लावणार आहेत. आणि मी सांगतो जरा ऐकतोस का, मी सांगतो जाहीर सांगतो, त्याचा मर्डर करेल त्याला 5 लाख रुपये माझ्याकडे. जबाबदारी रायगड रत्नागिरी जिल्ह्याची राहील, त्याला जामीन देण्याची जबाबदारी आमची राहील आणि त्याला वकील पुरवण्याची जबाबदारी या पोलीस प्रशासनाची राहील. ज्या पोलिसाला अधिकार मिळाला तो भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, म्हणून या अधिकारी आहेत. तुम्हाला अधिकार दिला बाबासाहेबांनी, मला अधिकार दिला, मी इथं विनंती करतो, मी इथं विनंती करतो की इथं असताना आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो गाव बाबासाहेबांचा आहे, जो गाव आमच्या रमाईचा आहे, त्या गावामध्ये हेतू पुरस्कार विटंबना केली आहे. आम्हाला कळतंय त्यांनी भीमा कोरेगावानंतर बाबासाहेबांचं गाव हेरलं. तुम्ही काय करू शकता हे मला चांगलं माहिती आहे. माझ्या आजोबाचं नाव गोविंद साहू गायकवाड, नेटवर टाका, आता पोलिसांनी नेट पण बंद केलं, आता नेट बंद आहे बघा, पोलिसांनी घाबरून नेट बंद केलं, त्याला माहिती जगदीश भाई आलेले गडबड होणार. सर मी आता गडबड करायला आलो नाही, मी माझ्या बाबासाहेबांनी दिलेल्या सनदशील मार्गाने हे आंदोलन करत आहे. मला जर गडबड करायची असती तर तुम्हाला सांगतो जेवढी लोक आज भरण्या नाकेला आहेत तेवढी
महाडच्या नाक्यावर असती, येतो मेरी झाकी है, येतो मेरी झाकी है, आम्ही रत्नागिरी बाकी है। कलेक्टरला मी सांगेल की साहेब आमच्या आंदोलनाला आणि मोर्चाला शेड्यूल कास्ट एससी एसटी आणि ओबीसीचे पोलीस बंदोबस्ताला देऊ नका, मग बघा आम्ही काय करतो, तुम्हाला दाखवतो आम्ही कसे जमीन वाल्या। आमच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायला वरिष्ठ अधिकारी टपलेला आहे, तो अँटीनेवाला टपलेला आहे माझ्या बहुजन पोलीस अधिकाऱ्यांच्या, कशा बदल्या करता येतील, कशा निलंबित करता येतील, पण त्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील वाचवण्याचं काम रिपब्लिकन पक्ष केल्याशिवाय, तिथे युतीची बाती करायची ताकद आपल्यामध्ये आली सर। युतीची माती करायला मला वेळ लागणार नाही आणि या कोकणातल्या प्रत्येक आमदाराला इथून सांगतो, खासदाराला सांगतो, नामदाराला सांगतो, अरे हरामखोरांनो या माझी समाजाची मतं घेतली आणि माझ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, तुम्ही आंदोलन केलं हरामखोरांनो, कुठं आहे तुमचा मोर्चा? तुम्हाला माहित नसेल, तुम्ही जर दादागिरीची भाषा केली तर तुम्हाला पनवेलच्या नाक्यावरून जाऊ देणार नाही या ठिकाणावरून सांगतो। कोकणातल्या माझ्या दलित माणसावर आम्ही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मुंबई आणि मंत्रालय जर बंद केलं ना तर बाबासाहेबांचं नाव सांगणार नाही। म्हणून सांगतो भावांनो आणि बहिणींनो, या अशा भेगड कुत्र्यानं या पुढे मतदान करायचं नाही। शपथ घ्या, भीम प्रतिज्ञा घ्या, भीम प्रतिज्ञा घ्या, या फाड खावा आणि मतदान करायचं नाही। युतीचं बघून घेऊन मी का असेल, नाहीतर असंही आमच्यावरती आठवले साहेबांनी कोकणावर अन्यायच केलेला, कशी युती करायची काय करायची आम्ही ठरवू। बरोबर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे चमचे आमचे दलाल एखाद्या आमदाराला सांगतात, एखाद्या नगराध्यक्षाला सांगतात, एखाद्या खासदाराला सांगतात, नाना प्रिके प्रीतम रुकूच्या मागे कोण नाही हो, मर्चंट दादाच्या मागे कोण नाही हो, सिद्धार्थ कासारीच्या मागे कोण नाही हो, केडी कदमच्या मागे कोण नाही हो, भडव्या नो ही जनता काय तुमच्या मागे ही जनता बाबासाहेबांची जनता बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पाठी या आज दाखवून दिल्या आणि म्हणून ही पहिली आहे। माझं आंदोलन संपलं नाही, पोलीस बांधवांना सांगितलंय मी जाहीररित्या सांगतो, येत्या 10 तारखेला पोलिसांच्या कार्यालयाच्या बाहेर वय वर्ष 60 ते 70 80 90 वय गटाचे माझे सगळे आजोबा बाबासाहेब आंबेडकरांचा जाब विटंबनाच्या पुतळ्याची जाब उचारण्यासाठी त्या पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करणार आहे। दोन चार म्हाताऱ्या मेले तर काळ सोपवणार नाही आणि मेले तर शहीद म्हणून मरतील, त्यांना जनता विसरणार नाही। येत्या 9 महिन्यात सरकार बाबासाहेब आंबेडकरांचे आरोपी पकडले नाही तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवेल आणि त्या आरोपीच्या घरात घुसून सगळं समोर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। एका मर्डरला 90 दिवसात जामीन होतो, किती 90 दिवसात 3 महिने 3 महिने म्हणजे 90 दिवस, अरे गुन्हेगार साहेब मी काय चांगला माणूस आहे, उभा आठवले साहेबांनी मला इथे दिलाय आणि म्हणून सांगतो की 90 दिवसात जामीन होतो, आम्ही 90 दिवस लावू देणार नाही, 27 दिवसात जामीन, 27 दिवसात जामीन करू त्याची पण पूर्तता माझ्याकडे आणि हेच पोलीस मला सांगतील भाई बरं केलं या भड्या मुलं गणपतीच्या सुट्टीनंतर आम्ही घरी गेलो नाही यांचा मर्डर झालाच नाही। पोलिसांनी मला सांगितलं की याला खेचून मारा का, तर आज सुट्टी आहे बायका मुलांद्वारा मला जायचं होतं, या आंदोलनामुळे जाता आलं नाही। मी गंभीर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद म्हणतो, माझ्या डीवायसपी साहेबांचं धन्यवाद म्हणतो, ज्यांनी त्यांनी आपापल्या गाडीचा आज या 10 हजाराच्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो, त्या बहिणीला जाऊ दे आपल्या आणि हा आंदोलन इथंच संपला असं जाहीर करतो, धन्यवाद भाई भाई धन्यवाद।